साठी एकत्र कार्यक्रम घेण्याचा भंडारे सरांचा मनोदय होता आणि तो त्यांनी तो आज यशस्वी करून दाखवलेला हे आपल्या पुढे दिसतंय. खरं म्हटलं तर आम्ही जेव्हा जाधव सरांचं आणि त्यांचं बोलणं सुरू होतं त्या दरम्यान एक मुद्दा होता की शाळेचा वर्धापन दिन साजरा करावा आणि त्या योगे 98वा वर्धापन दिन म्हणजे जवळजवळ 100 शाळेची पूर्ण होईल, 100 वर्ष शाळेला पूर्ण होतील. तर ह्या मुद्द्यावर इथं येण्यापूर्वी आम्ही ज्या वेळेला काल दिवसभर काही गोष्टी चर्चा सुरू होत्या. खरं आता तुम्ही आम्ही विवेकचं सांगितलं की दोघांचा एका वेळेला सत्कार केला तर पती पत्नी एकत्रीकरणाच्या चर्चा आमच्यापेक्षा तुमच्याच जास्त चालू असतात, कारण हल्ली बदल्यांचं वारं सगळ्या गोष्टी सुरू आहेत. आणि मी खरं गमतीचा भाग मागल्या 2-3 वर्षापूर्वी जेव्हा तुमचे जे आर सारखे बदलायचे, आमचे काही शिक्षक मित्र आहेत, आम्ही चालायला एकत्र जायचो, तेव्हा ते जी आरचा अर्थ समजून घ्यायला सुद्धा खिस पडायचा. म्हणजे आठवड्याला वेगळा जी आर यायचा की आठवड्याला 6 वर्ग वेगळे, 53 नंतरचा हा तो असं. तर म्हणजे इतकं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला जर वाटत असेल तर आमच्यासारख्यांना किती वाटत असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी शिक्षणातल्या सुद्धा खूप खरं सोप्या झाल्या पाहिजेत. आणि याचाच भाग एक आहे की आम्ही जाधव सरांनी सांगितलं की आम्ही एक शिक्षण यात्रा नावाची कन्सेप्ट 2016 साली सुरू केली. म्हणजे त्याचा हेतू हा होता की गावात लोकसहभाग वाढला पाहिजे, म्हणजे आणि गाव आणि शाळा एकत्र जोडली गेली पाहिजेत. की जे इथं एक उत्तम उदाहरण दिसतं आहे गोटमध्ये की गावाचा खूप चांगला सहभाग आहे, इथं सरांनी सांगितलं. आणि आम्ही याच्या एकदा आमचे विक्रम शिंदे म्हणून मित्र आहेत, म्हणजे अंगापूर त्यांचं 4th पर्यंत इथं ह्या शाळेतील विद्यार्थी होते आणि ते नंतर आता चांगले अधिकारी म्हणून काम करतायत. तर त्यांच्या निमित्ताने इथं सर एकदा येऊन गेलो होतो. तर तुमच्या शाळेत बाबासाहेब पुरंदरे येऊन गेले आणि त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांचं उद्घाटन केलंय, याच्यासारखं भाग्य कुठल्या गावाला लाभेल असं मला वाटत नाही. कारण शिवाजी महाराजांच्यासाठी अख्खा आयुष्य ज्या माणसानं घालवलं त्या माणसाच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण व्हावं ही गावाच्या दृष्टीनं खूप मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आणि अशा गावची शाळासुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे ह्या थोड्या झाल्या परंपरेच्या गोष्टी, कारण आम्ही आमच्या गावाशेजारी धोंडेवाडी नावाचं गाव आहे, आम्ही त्या गावात काम करतो तेव्हा ते गाव शाकार आहे, चिखले सरांना माहीत आहे. तर ते आम्ही सुरुवातीला त्याच गोष्टीबद्दल खूप सांगायचो की गाव शाकार आहे, पण ती झाली परंपरेची गोष्ट ना, त्यात आपलं कर्तृत्व काय, मग त्यात आम्ही काहीच केलं नव्हतं. तर आम्ही आता ती गोष्ट सगळ्यात शेवटी सांगतो, इतकं आम्ही काम तिथं केलं की 15-20 गोष्टी अशा झाल्यात की ज्या कुठल्याच दुसऱ्या गावात नाहीत. मग जेव्हा वार्ताहर येतात, पत्रकार येतात, मीडियावाले येतात, तेव्हा सर आम्ही आधी सांगतो की आमचं 2006 निर्मल ग्राम आहे, आमचं पहिलं महाराष्ट्रातलं महिला लोकराज्य ग्राम आहे, ह्या सगळ्या गोष्टी आधी सांगतो आणि शेवटी सांगतो की पूर्ण गाव शाकार आहे. कारण जे आपलं कर्तृत्व असेल जर आपण काही केलं तर ते बोलावं. तर ह्या गोष्टींनी आम्ही शिक्षणयात्रा 2016 साली सुरू केली. पहिले आम्ही अंगापूर ते मुंबई शिक्षणयात्रा काढली. त्या शिक्षणयात्रेत 250-350 किलोमीटरचा प्रवास आम्ही केला. आता माझी पत्नी इथं जोडीला आहे, तर आम्ही पत्नी आणि बाकी 5-6 लोक होतो जोडीला. आणि ती त्याचा परिणाम असा झाला, तुम्हाला लोकांना आठवत असेल की नंदकुमार म्हणून सर एक कॅबिनेट सचिव होते, ते असे उपक्रमशील आणि शिक्षण क्षेत्राबद्दल म्हणजे माझा जर तसा अनुभव आहे की शिक्षण, मी त्यांना जेव्हा भेटलो की आता मंत्रालयात त्यांना भेटायला गेलो तेव्हा मी असा रेफरन्स घेऊन सुद्धा जाऊ शकलो असतो की काही मित्रांचा, पण मी थेटच गेलो. आणि जेव्हा 2-3 मिनिटाचं आमचं बोलणं झालं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की ह्यांना ग्रासरूट लेवलचा खूप अनुभव आहे, म्हणजे ग्रामीण भागांच्या शाळाबरोबर यांनी अनेक वर्ष काम केलं आहे. तर त्यानंतर ते मला म्हटले की काही बुलेट पॉईंट तुम्ही पाठवाल का, म्हणून आम्ही त्यांना काही बुलेट पॉईंट पाठवले. आणि त्याच्यावर आधारित त्यांनी आमच्या शिक्षणयात्रेनंतर एक शासन निर्णय झाला 2016 तर आम्ही 7 मुद्दे त्यांना पाठवले होते. त्यातले जवळजवळ 6 मुद्दे घेऊन त्यांनी जो शासन निर्णय केला तो आता महाराष्ट्रभर सर सगळीकडे लागू होत आहे. आणि ह्या शासन निर्णयातलीच एक गोष्ट होती की आम्ही त्यावेळेला सुचवलं होतं की शाळांचा स्थापना दिन साजरा करावा, म्हणजे त्याचा वर्धापन दिन साजरा करावा. आता आम्ही आता सरांनी सांगितलं की अक्षरवंत फाउंडेशन 12 काम करतंय किंवा आम्ही लोकसेवा परिवार अजून जास्त वर्ष काम करतंय, तर आपण आपल्या आपल्या संस्था किती लक्षात ठेवतो आणि त्यांचे वर्धापन दिन साजरे करतो, स्थापना दिन साजरे करतो. आणि या शाळा तर 100 गाठायला आली, म्हणजे 2 वर्षानं 100 साजरी होईल. मग ह्या शाळांचा वर्धापन दिन कधी आपण साजरे करणार? तर आम्ही तो मुद्दा त्यावेळेला सुचवला होता की शाळांचे वर्धापन दिन साजरे करायला पाहिजेत. आणि माझ्या इथल्या सर्व उपस्थित मुख्याध्यापकांना खरं विनंती आहे की तुम्ही आपापल्या शाळांचे वर्धापन दिन साजरे करा. त्याचा हेतू असा आहे
की त्यानिमित्तानं तुम्ही गावाला शाळेत बोलावू शकता. तुम्हाला माहीत आहे जर शाळा विकास करायची असेल, शाळेचा विकास करायचा असेल, तर गाव शाळेत आलं पाहिजे. आणि ते येण्यासाठी असं बोलावून तुम्ही बघत असाल, पालक मिटिंगला सुद्धा कधी कधी येत नाहीत. पण तुम्ही जर असं काहीतरी कार्यक्रम काढाल, काहीतरी विशेष प्रयोजन कराल, तर गावातले लोकंसुद्धा शाळेत येतील. आणि त्याच्यासाठी शाळा 100 वर्षाची होते, 120 वर्षाची होते, हे कारण आबा खूप मोठं असतं. आणि त्यासाठी गाववाल्यांची एक आपुलकी आहे. आत्ता आम्ही आंबेवाडीच्या शाळेत होतो, आम्हाला खूप आश्चर्य वाटलं त्या शाळेची स्टोरी ऐकून, की ती शाळेची जागा खरेदी करताना लोकांनी रोजगारातनं खरेदी केली, म्हणजे रोजगार करून, कारण त्या आंबेवाडीला स्वतःचं गावठाण नाही. तर मग ही किती मोठी गोष्ट आहे. आणि मग अशा शाळेत यायला तिथल्या माजी विद्यार्थ्यांना किती आनंद वाटेल, किंवा ग्रामस्थांना किती आनंद वाटेल. तर ह्या गोष्टीसाठी आम्ही दोन संकल्पना, म्हणजे शिक्षण यात्र आमचा एक अवेअरनेस प्रोग्राम होता की गावागावातून जावं, प्रबोधन करावं. आणि आम्ही आत्ता ह्या निमित्तानं दोन गोष्टी इथं मांडायचा प्रयत्न करतोय, की एक तर शाळा मित्र पालक संघ, की जो पालक असतील ते शाळेचे मित्र असतील, अशा पालकांचा एक संघ, की शाळा मित्र पालक संघ प्रत्येक गावात व्हायला पाहिजे. तो करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेऊन प्रयत्न करावा. आणि दुसरी गोष्ट माजी विद्यार्थी संघ. आता मी म्हटलं तसं ह्या शाळेचे खूप माजी विद्यार्थी असतात, की खूप चांगल्या चांगल्या गोष्टी असतात. आता भांडारे सरांनी सांगितलं की मी आता इथं गावातले बरेच सरपंच उपसरपंच मान्यवर आहेत, म्हणजे त्यांना खरं उद्देशून सांगेन की मी आमच्या गावातलं सांगतो की आमच्या गावातले पुढारी आमच्या गावातल्या मोठ्या मोठ्या साहेबांना स्मशानभूमीला वर्गाने मागतात. म्हणजे किंवा आमच्या गाव म्हणजे काही लोकांनी कशाला मागावं, म्हणजे कशात इन्व्हॉल्वमेंट घ्यावी, हा एक ह्याचा भाग असतो. तर माझी विनंती आहे की गावकऱ्यांना, की तुमच्या गावातले जे मोठे मोठे लोक असतील, मोठे मोठे अधिकारी झालेले असतील, त्यांना शाळेसाठी मदत मागा. म्हणजे शिक्षकांचंच नुसतं काम नाही की त्यांनी मागावी, गावातल्या लोकांनी गावातल्या लोकांना चांगले जे वेगवेगळ्या हुद्द्यावर असतील, उद्योगात व्यापारात यशस्वी झाले असतील, अशा लोकांशी संपर्क करावा आणि त्यांना शाळेशी जोडावं. आता शाळेत अक्षरबंध टी व्ही दिला, कॉम्प्युटर दिला आहे, अक्षरबंध खूप मोठं काम आहे. पण आता त्याच्या पुढं जाऊन ई लर्निंगमध्ये बऱ्याच गोष्टी येत आहेत, तुम्हाला माहिती आहे, सॉफ्टवेअर बरेच येत आहेत. तर त्याचं काय करता येईल का, ते आणता येतील का, त्याच्यासाठी पैसे लागतील, तर गावातलं कोण देईल का. मी आता विक्रमशी सुद्धा मी बोलेन, म्हणजे आमचा जो मित्र मी नाव घेतलं, कारण तो कालच त्याच्याशी बोलणं झालं, कारण अशा मुलांची खूप इच्छा आहे की शाळेसाठी काय काय करावं. तर तुम्ही सगळ्यांनी तसा प्रयत्न करावा आणि शाळेला एक आदर्श शाळा बनवावी. तुमची शाळा खूप छान आहे, शिक्षक तर टेक्नो काय म्हणतो टेक्नो फ्रेंडली, म्हणजे टेक्नो शेवी, म्हणजे तुमचं ट्रेनिंग झालंय टेक्नो शेवी झालं, म्हणजे प्रशिक्षण सुद्धा झालंय, आवड सुद्धा आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप चांगला योग आहे. गाव सुद्धा जोडलं गेलंय आणि अशीच शाळेचा प्रगती होत राहो. आणि शाळा मित्र पालक संघ आणि माजी विद्यार्थी संघ ह्या दोन गोष्टीसाठी जर भागात कधी तुम्ही पुढाकार घेणार असला कुठल्या शाळेत, तर जाधव सर मी आमची टीम पुन्हा सुद्धा आम्ही इथं नक्की येऊ. आणि आज आम्ही आलो ह्या कार्यक्रमासाठी, पण आम्ही जी शिक्षण यात्रा आम्ही म्हणजे काढली होती, म्हणजे जे कन्सेप्ट राबवली, ती महाराष्ट्रात पहिल्यांदाच शिक्षण यात्रा कुठल्या तरी सेवाभावी संस्थेनं काढलेली आमची पहिली शिक्षण यात्रा असेल. आणि त्याच्यानंतर मग ते फक्त काय करायचो आम्ही, की मोठे मोठे प्लॅन करायचो, 15 दिवसाचे, 10 दिवसाचे, आणि ते करायला कॉम्प्लिकेशन असायचं, की म्हणजे 10 दिवस बाहेर पडणं किंवा ते व्यवस्था. तर आम्ही थोडं ह्याचं रूप बदललंय थोडं, की आता आम्ही छोटे छोटे शिक्षण यात्रा, की आम्ही आता ह्या कार्यक्रमाला आज इथं आलोय गोटमध्ये, तर आम्ही आंबेवाडी जुगाईवाडी आणि इथं आम्ही चालत आलो. सर म्हणत होते गाडी पाठवतो की आम्ही गाडी नव्हया, पण आम्हाला चालतच यायचं होतं, कारण आपल्या चालणे हा भारतीय संस्कृतीचा पाय आहे. म्हणजे तुम्ही बघितलं असेल जुने लोक तर खूप चालले, म्हणजे इतके चालले की काय बोलायला नको, म्हणजे ते अडचणीनं चालले, परंतु त्यामुळे ते प्रगल्भ झाले, त्यामुळे ते हुशार झाले, त्यामुळे ते आतापर्यंत टिकले, म्हणजे गावं आतापर्यंत टिकली, ती त्यांनी जे काय अनुभव घेतले त्यामुळे टिकले. आणि तुम्हाला सांगतो चालण्यानं काय होतं ह्याच्या गोष्टी बघाल तर, अगदी भगवान बुद्ध असतील, महात्मा गांधी असतील, किंवा अगदी जगातले कुठले कुठले मोठे तत्वज्ञ असू द्या, त्यांना जर जगाला कुठला मोठा आणि महत्वाचा संदेश द्यायचा असेल तर त्यांनी तो चालूनच दिला, त्यांनी अशी वाहनाने फिरून नाही दिला. म्हणजे चालण्याचे आणि वैयक्तिक फायदे सांगाल तर, जेव्हा तुम्ही चालता म्हणजे खरं प्रत्येकाने त्यासाठी सुद्धा चालायला पाहिजे, फक्त कानात क्वाड वगैरे नाही घालायला पाहिजे. म्हणजे चालताना सुद्धा गाणी ऐकत चालण्याने चालण्याचा तुम्हाला फायदा होणार नाही, म्हणजे शरीराला फायदा होईल पण तुम्हाला नाही होणार. की म्हणजे जे मानसिक शांती, एकाग्रता, चिंतन, मनन, ते सगळं आपण तुम्ही चालताना वगैरे आपलं होतं, आणि त्याचा मलाही खूप फायदा होतो. तर ह्या गोष्टीसाठी मी आता एक पुन्हा एकदा विनंती करेन की घोटची शाळा अजून आदर्श व्हावी, अजून चांगली व्हावी, त्यासाठी अक्षरबंध कायम तयार आहे. त्यांनी खूप म्हणजे जाधव सर आणि त्यांची टीम
अशाच शाळांना की ज्या अडवणी आहेत किंवा ज्या अशा शाळांना मदत करते आणि त्यांचा खूप मोठा ग्रुप आहे. अजून पुढे जाऊन बरीच तुम्ही जसं म्हणजे आपलं एक पाऊल पुढे पडलं तर त्यांचं अजून 10 पावलं पुढे पडतील, तर अशा पद्धतीनं त्यांचंही तुम्हाला खूप सहकार्य होईल. आणि ह्या दोन गोचर गोष्टी झाल्या की शाळेचं पालक संघ आणि माजी विद्यार्थी संघ, तर शाळेचा कायमच्या विकासाचा एक मार्ग तयार होतो, एक चॅनल तयार होतो. म्हणजे शाळेत यायला लोकांना एक कारण होतं किंवा एक मार्ग तयार झाला की त्यातून शाळेचा एक शाश्वत विकास व्हायला मदत होईल. तर या निमित्तानं आम्हाला इथं बोलवलं आणि तुम्ही खूप चांगल्या एका कार्यक्रमाचा भाग होत आलं, त्यामुळं खूप आनंद वाटला. आणि मी पुन्हा एकदा सगळ्या शिक्षकांना, मुख्याध्यापकांना, सगळ्या विद्यार्थी यांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तात्या तुम्ही म्हणल्याप्रमाणे आपल्या शाळेचा वर्धापन दिन गेले 8 वर्ष आम्ही साजरा करतोय, बरोबर ना भाऊ? तर एक वेगळा असं स्थापना दिन त्यानिमित्तानं तात्या आम्ही उपक्रम अगोदरच सुरू केलेला आहे. ज्यावेळेला मी काठेवाडीत होतो तेव्हाही शाळेचा वर्धापन दिन आणि घोटशाही सुद्धा आम्हाला माहिती आहे. तर या कार्यक्रमासाठी सत्यवान शिंदे सर गेले 3-4 वर्ष येत आहेत, तर म्हणजे खूपच त्या माध्यमातून आम्हाला, तर तुम्ही दिलेलं मोलाचं मार्गदर्शन हे आम्हाला खूप काय आहे. अजून आपल्याला बदल करता येते, तुमच्यासारख्या संस्थेनं अजून अशी मदत करावी, देणाऱ्याने देत जावे, देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे. खऱ्या अर्थानं तुमचं इथं येऊन आम्हाला एक उद्बोधित केलं, मार्गदर्शित केलं, त्याबद्दल खूप खूप टाळ वाजून आपण सरांचं धन्यवाद व्यक्त करूया. यानंतर आपल्या केंद्रातील सन्माननीय संतोष निकम सर यांना आदर्श शिक्षक पुरस्कार तालुकास्तरीय मिळाल्याबद्दल आपल्या केंद्र समूह बिटातून त्यांचा सत्कार झाला तालुक्याला. तेव्हा संतोष निकम तात्या यांचं घोटशाळेमार्फत श्रीफळ, पुष्पगुच्छ, शाल आणि पुस्तक देऊन त्यांचा गौरव करण्यात येत आहे. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, आपल्या केंद्र शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय संतोष निकम तात्या, मी जाधव सर आणि तात्या यांना अध्यक्ष व्यवस्थापन समिती घोट यांना मी विनंती करतो की सरांचा पुस्तक, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन संचालक यांनी सत्कार करावा. शिंदे सर, सन्माननीय सत्यवान शिंदे सर ही पुढे जातील.